प्रत्येकाचा आवडीचा सण म्हणजे होळी, आणि या होळीला रंगत आणण्याचं काम करतात ते रंग आणि गुलाल. आता हे गुलाल बनतात कसे आणि त्यात काय टाकलं जातं ज्याने त्याला रंगत येते, काय मग विचारात पडलात की काय? चला बघूया ही स्टोरी ज्यात आम्ही तुम्हाला दाखवतोय की रंग बनतात नेमके कसे. उत्सवप्रिय आपल्या भारत देशात होळीच्या धुळवळीला वेगळीच महत्व आहे. मनसोक्तपणे रंगांची उधळण करणाऱ्या प्रत्येकाला होळीची प्रतीक्षा असते. आपल्या देशातील काही भागात तर होळी खेळण्यास सुरुवात देखील झालेली आहे. मात्र होळीत ज्या गुलालाची उधळण केली जाते तो रंग म्हणजेच गुलाल कसा तयार होतो हे अनेकांना माहीत सुद्धा नसेल, त्यामुळे आज गुलाल रंगांची मेकिंग तुम्हाला दाखवणार आहोत. नागपुरातील वाठोडा येथील श्रीकृष्ण नगरमध्ये आदमने कुटुंब गेल्या 3 पिढ्यांपासून गुलाल करण्याचे काम करत आहे. पारंपरिक पद्धतीने गुलाल तयार करण्यासाठी ते मक्याचे पीठ म्हणजेच आरारोट, रंग आणि पाण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर ते मिश्रण उन्हात वाळवले जाते, त्यानंतर तयार होतो गुलाल. होळीचा उत्सव म्हटलं की सर्वात आधी विविध रंगांची उधळण डोळ्यासमोर येते. गेल्या काही वर्षात होळीचे रूप आणि स्वरूप दोन्ही बदलले आहे. पारंपरिक रंगांच्या जागी रासायनिक रंगांचा वापर वाढला आहे, त्यामुळेच त्वचा विकार देखील वाढू लागले आहेत. रासायनिक रंगांमुळे नुकसान होत असल्याने अनेकांची इच्छा असताना देखील धुळवळ खेळणे देखील सोडून दिले होते. त्यामुळे आता होळीत ग्राहकांकडून नैसर्गिक रंगांची मागणी केली जात आहे. त्यातही आता केवळ गुलालाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागपुरात एक असं कुटुंब आहे जे वर्षभर गुलाल तयार करून तो होळी, गणेशोत्सव, दिवाळीसह निवडणुकीत विक्री करतात. आदमने कुटुंबाची आज 3री पिढी गुलाल तयार करण्याचे काम करत आहे. 2 वर्षांनी गुलालाची मागणी वाढली. गुलाल तयार करणे हा आदमने कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. आज 3री पिढी या कामात गुंतलेली आहे. गुलाल तयार केल्यानंतर तो विकूनच आदमने कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मात्र गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे गुलालची मागणी कमी झाली होती. यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे गुलालाची मागणी पुन्हा जोर धरत असल्याचं ते सांगतात. गुलाल तयार करताना नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला जातो. होळी असो की निवडणुकीच्या मिरवणुका किंवा निकाल, यामध्ये सर्वात जास्त गुलालाची मागणी केली जाते. लोकांमध्ये रंगांच्या संदर्भात जागृती आल्यामुळे हर्बल रंगांची मागणी वाढली आहे. त्यातही गुलाल नैसर्गिक पद्धतीने तयार केला जात असल्याने गुलालाची सर्वाधिक मागणी आहे. गुलाल तयार करताना आरारोट म्हणजेच मका पावडर, रंग आणि पाण्याचा उपयोग केला जातो. त्यापासून तयार होणारा गुलाल मुळीच हानिकारक नसल्याचा दावा आदमने कुटुंबियांनी केला आहे. मागील 2 वर्षापासून आपण सगळे जे आहे ते कोरोनाच्या याच्यासोबत वातावरणात आपण राहत होतो, तर त्याच्यामुळं मागच्या 2 वर्षात तर काहीच म्हणजे होळी किंवा कुठलाही त्योहार म्हणा तो त्या प्रकारे साजरा नाही केला जायचा. पण यावर्षी गव्हर्नमेंटने जे आहे कोरोनाचे जे नियम आहे ते कमी केल्यामुळं लोकांमध्ये पण खूप चांगला उत्साह आहे यावर्षी होळी साजरा करण्याचा. तर यावर्षी थोडी गुलालाला मागणी जी आहे ती जास्त आहे. रंगामुळे साईड इफेक्ट जास्त होतात, पण यावेळेस गुलाल तुम्ही जो बनवता त्या गुलालमध्ये कुठल्या प्रकारचं तुम्ही साहित्य वापरलं जातं आणि किती इको फ्रेंडली आहे? आपण हा जो गुलाल आहे हा आरारोट पावडरपासून तयार करतो. आरारोट पावडर म्हणजे मक्याचं हे पावडर असतं, याच्यापासून आपण आपला गुलाल तयार करतो. तर तेच की लोकांमध्ये पण आता सगळं जे संसर्ग वगैरे आहे त्याची खात्री बाळगता लोकांनी रंग न वापरता गुलालाकडे यावर्षी थोडंसं भर जास्त दिलेला आहे लोकांनी. 3 महिन्याआधी आमचं चालू होऊन जाते सीझन. आरारोट पाणी आणि रंग याच्यामध्ये तो मशीनमध्ये टाकला जातो आरारोट आणि रंग आणि पाणी त्याच्या मिक्स करावं लागतं. हो 3 महिने होळीत तो विकला जातो.